आदर्श आचारसंहिता लागू असल्याचं माहिती असून देखील प्रचार फेरीसाठी विनापरवाना वाहन वापरणाऱ्या शिवसेनेचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांच्यावर पुन्हा एक आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल झाला आहे या प्रकरणी भरारी पथक दोनचे प्रमुख कैलास पांडुरंग राऊत यांनी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली लोखंडे यांनी सोमवारी पंधरा एप्रिलला संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा निमगाव टेंभी कोळवाडे पिंपरणे आंभोरे डिग्रस मालुंजे जाखुरी आधी गावामध्ये चारचाकी वाहनातून प्रचार फेरी काढली होती यामध्ये त्यांचे कार्यकर्ते देखील सामील झाले या प्रचार फेरीचा व्हिडिओ सोशल मीडियातून व्हायरल झाल्यानंतर संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ शशिकांत मंगरुळे यांनी याची दखल घेत उमेदवार लोखंडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले भरारी पथक दोनचे प्रमुख कैलास राऊत यांनी तालुका पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली लोखंडे यांच्या विरोधामधील गेल्या पंधरा दिवसामधील आचारसंहिता भंगाची ही तिसरी तक्रार आहे या गुन्ह्यामुळे शिवसेनेच्या गोटामध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय बाबासाहेब सी न्यूज मराठी संगमनेर